कलेक्टर कडे येऊपाचं मेन कारण होतं. कलेक्टर कडे मेन येऊपाचं कारण म्हणजे खूपसे इश्यूज जे ज्वलंत असा आणि इम्पॉर्टंट फॉर द स्टेट इन टुडे सिनेरियो वी हॅड आय हॅड कम. एक व्हेरी इम्पॉर्टंट म्हणल्यार इश्यू द न्यूज ऑफ आझाद मैदान बीइंग डी नोटिफाईड फॉर एरिया वे यू कॅन हॅव युअर प्रोटेस्ट ऑर यू कॅन हॅव युअर थिंग्स ओव्हर देअर. आता 1961 वॉट एवर इज कम अप आणि मार्टर्स बाकीचे सगळे लिबरेशन डे इज बीइंग सेलिब्रेटेड 19th of December ऑल्सो प्रेसिडेंट येऊन गेलो आणि एक असे झाले फाटल्या वर्षांनी की खंही एज्युकेशन जाऊचे नाही फक्त आझाद मैदान वॉज डेझिग्नेटेड. टुडे गव्हर्नमेंट इज आन्सरेबल, दे कॅनॉट बी इन ऑटोक्रॅटिक नेचर वे दे कॅन डू वॉट दे वॉन्ट. आणि त्याच्या खातीर जंय ऑपोजिशन जावं एक्टिविस्ट जावं एनजीओ जावं कोणाक ज्या मनशाक आपले स्वताचे व्यूज जावं समाजाचे व्यूज जावं हे समज मांडटले जाल्यार हो जागो ऑलरेडी सांगिल्लो. पुटींग आझाद मैदान अँड टेकिंग इट आउट आय स्ट्रॉंगली कंडेम दीस एक्शन. आय अंडरस्टँड दॅट द फायल इज इन प्रोसेस फॉर डीम ओ नोटिफाईंग आझाद मैदान. आय वूड अर्ज द गव्हर्नमेंट टू थिंक मोर स्मार्टली आणि एन्श्युअर दॅट दीस टायप ऑफ रिग्रेसिव्ह थॉट्स डू नॉट कम इन. जातूंतल्यान ऑटोक्रॅटिक नेचर ऑफ द चीफ मिनिस्टर गेट्स एक्सपोज एवरी टायम. आझाद मैदानान येऊन आम्ही आमची भावना मांडटले, लोक आपले गोंयची समस्या मांडटले, तो तांचो हक्क असता हो. And we live in democracy, not in a dictatorial attitude. So I would urge upon all the opposition to come together, all the NGOs, all the activists to come together with one thought that Azad Maidan has hanka dile he karpak aja pude ek ek sagli karastana kartale. And again navi kranti suruvat thanchan javchi pattali jainchan on old kranti suru zali. So taja khatir Azad Maidan becomes a symbolic part for us. That is what I have come to convey to the collector. This is one part. Number two इज द गन लायसन्स इश्यू. गन लायसन्स रिन्युअलचा खुबसे विषय नवेच कितें तरी आयिल्ले आसा. हे विशय सरकारान एक्चुअली विचार करून करपाक जाय आशिल्लो. 1962 आम सुला प्रमाणे दे हॅव गॉन दे हॅव अगेन इश्यूड अनदर नोटिफिकेशन अँड द लायसन्स ऍक्ट विच दे रिफर टू इज कॉजिंग प्रॉब्लम्स टू फोर कॅटेगरीज ऑफ पीपल. फर्स्ट जे पयले म्हणल्यार जे गन लायसन्स रिन्युअलाक येता आज सरकार म्हणटा की ताका त्या मनशान ट्रेनिंग घेवची, त्या मनशान मेडिकल सर्टिफिकेट दिवची आणि देन इल इज रिन्युअल वील बी ग्रांटेड. एक्टा प्रमाणेच जे मनशाक ट्रेनिंग दिवचे पडटा ते नॉर्मली असतात पुलीस. पुलीस अँड फायरिंग रेंज तांची असतात आणि दे हॅव टू टेक अ एक्झाम ओवर देअर अँड मे बी देन लुक एट द ऑप्शन ऑफ दीस. पूण हांगा कितें जाला, सरकारान एक प्रायवेट मनशाक हॅज बीन गिवन द जॉब ऑफ टेकिंग दीज एक्झाम्स अँड एन्श्युअरिंग द ड्युरिंग रिन्युअल this particular exam is taken and then if he passes then only the renewal is considered. Now this becomes a food for thought whether there is anything behind this, under this, above this kind of, whether charges on this government continue. When we have four categories, the first category of people who have worked to give us this liberation and this independence are the army and the defense personnel. As army and defense personnel who are holding the guns are normally above 80 years. 80 years and above, they have been asked in this time to for during renewals to submit their fitness from a medical practitioner and undergo a training program. Now I don't know why an army fellow who has fought a war is told to go for a training program to finally renewal for his license which is holding for years. Second category of farmers, je shetkari varg asa je shetan kaam karta ke dees bhar shetan astat tanka as tu sangta online apply kar and training ge. ऑनलाईन ते घेऊन त्यांना व्यवस्था त्यांची नसता ती ऑनलाईन अप्लाय खंच्यान करतले आणि ऑनलाईन समज अप्लाय करू शकना जर त्यांची स्वतःची गन जी असा ती गन्स त्यांना रिन्यू कशी जातली. मला दिसतं दिस इज सेकंड कॅटेगरी ऑफ पीपल. थर्ड कॅटेगरी ऑफ पीपल आर सिनियर सिटिझन्स हू आर 60, 65 अँड 70 अँड ऑल्सो पीपल हू हॅव इनहेरिटेड गन लायसन्स. इनहेरिटेड गन्स जाणट्यांची पणग्यांची गनां डिस्प्ले खातीर घरात दोरिल्ले असतात. दे आर अंडर दीस पर्टिक्युलर लायसन्स. आता हे लायसन्स वापरून त्यांनी इतकी वर्षां हे गन दौरलं, दे मे नॉट यूज इट बट इट इज मोर ऑफ शो इन द डिस्प्ले एरिया. आता हाकाय दे आर सीईंग जो सिनियर सिटिझन 60, 65 इयर्स अँड अबाव असा आणि जो जाणटो असा ताणें परत ट्रेनिंग करचे, मेडिकल सर्टिफिकेट दिवची आणि मागीर ताका रिन्युअल मेळटले. फोर्थ कॅटेगरी इज द पीपल हू हॅव बीन गिवन अ ग्रांट. विदाउट अर्लियर वेन दीस ग्रांट वॉज गिवन देर वॉज नो एक्झाम्स कंडक्टेड. बट आता जे लोकांची लायसन्स असा फॉर सेल्फ पर्सन्स लाईक मी हू आर हॅव्हिंग गन्स हू आर इन कॅप फॉर सेल्फ प्रोटेक्शन त्यांनाही सांगला दॅट कॅटेगरी ऑफ पीपल ऑल्सो हॅव बीन टोल्ड टू अंडरगो ट्रेनिंग अँड अंडरगो मेडिकल फिटनेस मेडिकल एक्झाम. आता हे ट्रेनिंग कोण करता? ट्रेनिंग हे कोण तरी प्रायव्हेट करता, पुलीस करना, पुलीसेकडे शूटिंग रेंज ना, म्हणून पुलीस सांगता की वी वील गीव इट टू समबडी एल्स.
गोव्याच शूटिंग रेंज. आता फोंड्या एकट्याकडे शूटिंग रेंज असा अँड ही वी आर एक्सपेक्टेड टू अप्लाय ऑनलाईन विथ दॅट मॅन, पिक अप ट्रेनिंग कोर्स विथ हिम, गेट आवर सेल्फ ट्रेन्ड अगेन अँड देन द रिन्युअल हॅपन्स. कायद्यान सारखे क्लिअरली बरयल्ले आसा, तांचे एक्टा प्रमाणेच कायदो वे द एक्ट सेज एज पर एक्ट 24 वे क्लिअरली सेज दॅट द ग्रांट हाव इट वॉज गिवन अर्लियर वील नीड टू बी गिवन अगेन. आनी तेन्ना समज ट्रेनिंग केल्लें जाल्यार आदर ट्रेनिंगाची गरज आशिल्ली, तेन्ना ट्रेनिंग नाशिल्लेंच. सो प्रश्न जेन्ना आज एकदम नवो कायदो तयार करून हाडपाक जाची आमकां गरज ना, वेर इन दीस फोर एरियाज आय थिंक द गव्हर्मेंट नीड्स टू रिलूक अँड गीव अ व्हेरी क्लिअर इंडिकेशन दॅट वी आर बॉदर्ड अबाउट द पर्सन हू आर कमिंग हियर जेन्युइनली. जे कलेक्टरा कडेन रिन्युअलाक येतात ते बेसिकली कम हियर टू जस्ट गेट अ रिन्युअल. नवे लायसन्स कोण मागता ताज्या अगेन सांगिना, नव्या लायसन्साक तुम्ही नवे किती कायदे काढात, ट्रेनिंग काढात, बाकीचे सगळे काढात, पण ताज्या खातीर आम्ही बंद करना. आणि नवे हाका तुम्ही समज ट्रेनिंग काढले कोण काय म्हणचोय ना, पण ज्यांची एक्झिस्टिंग गन्स असा इन्क्लुडिंग दीस फोर कॅटेगरीज आय थिंक दीस एक्झेम्पशन नीड्स टू बी गिवन. दॅट इज वॉट आय हॅव कन्वे टू द कलेक्टर. व्हेरी इम्पॉर्टंट थर्ड पार्टीज. माझ्या वेळा ॲग्रिकल्चर टेनन्सी ॲक्ट अमेंड झालं आणि ॲग्रिकल्चर टेनन्सी ॲक्ट अमेंड जाऊन वी हॅड आस्क दॅट विदिन 3 years द केसीस विच कम बॅक फ्रॉम द कोर्ट हॅड टू कम बॅक टू द मामलदार्स ऑफिस. आणि त्या टेनन्सी केसीस जितल्यो परत मामलदाराच्या ऑफिसान आयल्या तांकां 3 वर्सांचो टायम दिल्लो त्यो केसीस डिस्पोज करपाक. देर आर हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ केसीस विच हॅव क्रॉस दॅट 3 years बट आर येट टू बी सेटल्ड. आणि आतां ताजी स्थिती किती असा ही सरकारान स्पष्ट करची पडटली, कारण टेनन्सी ॲक्टा प्रमाणे समज ताणें 3 वर्सांनी केली ना जाल्यार आय वूड बी सेईंग दॅट ही इज अ डीम टेनंट. सो द गव्हर्नमेंट इज टू पास अ ऑर्डर की ही इज डीम टेनंट टू द एरियाज वेर द टेनन्सी द मामलदार रिस्पेक्टिव्ह मामलदार हॅज फेल टू गिव अ ऑर्डर विदिन द 3 years विच आर प्रिस्क्राईब एज पर द गोवा ॲग्रिकल्चर टेनन्सी अमेंडमेंट बील 2017. ती 3 वर्सां झाल्या, ऑर्डिनन्स भायर सरिल्ले ना, काय डायरेक्शन्स आयले ना. हातून एक जाता की सगळे टेनंट जे केसी 3 वर्सां झाले परत मामलेदारा कडेन येवन शूड बी डीम्ड एज टेनंट स्ट्रेट अवे. सो देर इज नो फर्दर डिस्कशन ऑन दॅट. उरिल्ल्यो केसी कश्यो तर हियरींग घेता जाल्यार खंयच्या कायद्याच्या अंडर घेता तें इम्पॉर्टंट आसा. त्या 3 वर्सांच्या टायम पिरियडान आतां पर्यंत कायद्याची दुरुस्ती जावंक जाय आशिल्ली. द गव्हर्मेंट हॅज फेल टू एक्ट ऑन दीस इश्यू ऑल्सो. सो आय वूड अर्ज अपॉन द गव्हर्मेंट, द चीफ मिनिस्टर अँड द रेव्हन्यू मिनिस्टर, की पयले जे टेनन्सी भितर कोणाक 3 वर्सां तुम्ही ऑर्डर दिवना जाल्यार सरळ काडप, हे तुमकां सद्या कायदे कशे धरप, कायदे कशे वापरप, हे सारके ह्या सरकाराक खबर आसा, हे चीफ मिनिस्टर. सो लेट हीम ऑल्सो गीव डायरेक्शन्स. जे सर्वसामान्य जो सरकार म्हणटा हेच सर्वसामान्य लोक आज दीसभर चपलां धरत केसी फाटल्यान धांवताले. मदींच कोर्टान आयल्ल्यो आमी आसतना लोकांच्या मागणीनुसार परत आमी मामलेदारांक हाडल्यो. आज सरकारची जबाबदारी आसा की 3 वर्सां ज्यांच्यो केसी जाल्यो मामलेदारा कडेन करून तांकां सरळ डीम टेनंट म्हणून करपाचे. आणि समज ना जाल्यार मामलेदार्स नीड टू बी फिक्स टू रिस्पॉन्सिबिलिटीज वाय दे वेर नॉट बीन एबल टू डू इट. की आय रिमेंबर ड्युरींग माय टायम वे फास्ट ट्रॅक कोर्ट्स, शेनवारचो कोर्ट सुरू केल्लो आणि शेनवारचो कोर्ट घेऊन स्पीडी डिस्पोजल ऑफ दीस टायप ऑफ केसीस. जे लोक अर्दे मुणकार जावं टेनंट जावं अर्दे मरता केसीनूच, तांकां एक न्याय दिवपाक आमी शेनवारचो कोर्टूय सुरू केल्लो. आज शेनवारचो कोर्टूय ना, द कोर्ट्स आर नॉट रनिंग वेल, एट द सेम टायम द टेनंट्स आर स्टील फेसिंग द म्युझिक ऑफ दीस कोर्ट्स. ताज्या खातीर सरकारान दुरुस्ती केल्या काय ना हाजेंच स्पश्टीकरण करचें. इफ द गोवा एग्रीकल्चर टेनन्सी अमेंडमेंट बील 2017 हॅज नॉट बीन फर्दर अमेंडेड जाल्यार जी खंयची केस आतां सद्याक घेता विच हॅज क्रॉस 3 years डज नॉट होल्ड एनी लिगल बायंडींग. दॅट क्लेरिटी गव्हर्मेंट वील हॅव टू गीव. आनी ज्यो केसी उरल्या ताजेर सरकार कितें करूंक सोदता तें सरकारान व्हेरी क्लियरली सांगचें पडटलें. सो आय वूड अर्ज की हे 3 इश्यूज आमी घेतिल्ले आसात. चवथ्यो मानश्यो डिसेंबरान सगळ्यो स्लुईस गेट्स आर बींग ऑप्शन. सरप्रायजिंगली दीस टायम मामलेदार्स हॅव ऑप्शन स्लुईस गेट्स बाय चॉयस. ऑल स्लुईस गेट्स आर नॉट ऑप्शन. परवरी म्हाका दिसता 2 स्लुईस गेट्स अजून पण ऑप्शन जावं ना डिसेंबराच्या म्हयन्यात. डिसेंबर सोंपपाक आयलो, कलेक्टराक सांगला खबर काड वॉट इज बियाइंड दीस होल थिंग, वेदर देर इज एनी कनायवन्स ऑर समथींग वीच इज हॅपनिंग अराउंड फॉर वीच दीस ऑप्शन ऑफ सर्टन स्लुईस गेट्स हॅव नॉट हॅपन्ड वेर इट इज टू हॅपन इन द मंथ ऑफ डिसेंबर. सेफ्टी मंथ रिपोर्ट हांवें जो म्हज्या वेळार रेव्हन्यू मिनिस्टर म्हणून सुरू केल्लो, आय वास वेदर दे आर फॉलोईंग द प्रोटोकॉल. इवन इफ दे आर फॉलोईंग जाल्यार जे सेफ्टी मंथ सेफ मंथ आसा ते ऑप्शन करचे हें सरकारची जबाबदारी आसता. आनी ही जबाबदारी करता आसतना सरकार कॅनॉट डू इट विथ अ फ्लेक्सिबल एप्रोच की जाय तेच करतलो जाय तो करचो ना. हे सरकारान केल्लें ना
ताज्या खातीर हो चवथो प्रस्न म्हूण हाडिल्लो आसा. एंड आय एक्सपेक्ट दॅट द कलेक्टर इज टोल्ड मी दॅट विदीन कपल ऑफ डेज शी वील रिवर्ट बॅक ऑन ऑल दीस इश्यूज वॉट आय हॅव टेकन अप. आय हॅव कम टू द कलेक्टर बिकॉज शी इज द डायरेक्टर सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन अँड शी बिकम्स रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दीज इश्यूज वॉट आय हॅव टेकन इन द फर्स्ट पॉईंट. ताज्या मागीर सरकार कशें वापरता मशिनरी हो दुसरो मुद्दो. सो हे चार मुद्दे वेदर इट इज आझाद मैदान, वेदर इट इज युअर स्लुईज गेट्स इश्यू, वेदर इट इज युअर टेनन्सी ॲक्ट अँड वेदर इट इज द गन लायसन्स इश्यू. दीज फोर इश्यूज आय हॅव कम हियर टू डिस्कस. आय एक्सपेक्ट दॅट सर्टन थिंग्स विल मूव. इफ नॉट देन वन स्टेप बाय स्टेप वॉट एवर आय हॅव स्पोकन टुडे वी वील हॅव टू टेक अप द इश्यूज इन द नेक्स्ट लेवल. अँड फॉर दॅट आय वूड कॉल अपॉन द पीपल ऑफ गोवा टू बी युनायटेड, नॉट बी डिवायडेड ऑन इश्यूज. Divided on issues, that is my ZP election as a result. United on issues, that we are talking about a result which we need to save Goa to where we are today. Okay, Rotor, when this is did notify Sarpati to the entire government of CCP government, did they benefit Ratlo Sarpati and did notify Sarpati? Tanka, I did notify Sarpati, you chatta. If they try to did notify, I will be the first person to come and sit here and call upon everybody else to come and lay a protest of trying to denotify Azad Maidan. They just cannot. आम्ही पहिले पणजेचे मरे आझाद मैदान आम्ही भुरग्या म्हणजे पहिला येतलो कोण उठतलो सुटतलो आणि डिनोटिफाय करतलो. म्हणजे ऑपोजिशन ऑर द स्पेस वेर पीपल नीड टू पुट देअर थॉट्स ओपन करपाचे. यू कॅनॉट स्टॉप पीपल फ्रॉम टॉकिंग, यू कॅनॉट सप्रेस ऑपोजिशन विथ युअर डिक्टोटोरियल ॲटिट्यूड. टायम थोडोच उरला, स महिने तर वर्स उरला. गोंयचे लोकच दाखयतले हांकां हे खंय उरतात. इवन ऑपोजिशन पार्टीन सुद्धा याचेर आवाज काय करू ना अजून पासून. सरप्रायझिंगली आय वुडंट वॉन्ट टू मेक एनी चार्ज, बट वी नीड टू गिव्ह दॅम इनफ टाईम टू टॉक ऑन दिस. आय अंडरस्टँड द फाईल इज अंडर मुवमेंट फॉर डी नोटिफाईंग. सो आय वूड टेक दिस फोरम एंड द मिडियम टू आस्क द ऑपोजिशन एव्हरीबडी टू बी युनायटेड ऑन दिस इश्यू ऑफ आझाद मैदान. इलिगल लायसन्स जाल्यार म्हाका दिसता सरकारान जर एक्ट करचे पडटा. इलिगल गन्स आर इलिगल लायसन्सीस. आय एम टॉकिंग अबाउट द लिगॅलिटी ऑफ द इश्यू विच इज मेड टफ फॉर अ पर्सन हू इज आस्किंग फॉर रिन्युअल ऑफ अ गन. सो स्वतःच्या गनाक रिन्युअल मागता आसतना जे कॅटेगरीचे लोक आसा ते डिफेन्साचे आसूं, सिनियर सिटीजन नाल्यार पीपल हू हॅव इनहेरिटेड आसूं, नाल्यार पीपल हू हॅव गॉट लायसन्सीस अँड आस्किंग फॉर रिन्युअल, दे डोंट कम अंडर दीस. सो सेक्शन 24 तांचो ऑफ द लायसन्स ॲक्ट ऑर 39 ऑर 10 क्लिअरली शोज दॅट इट इज ओनली फॉर पीपल हू हॅव गॉन विथ द सेम ट्रेनिंग दॅट टायम. त्या लायसन्स दिता आसतना समज ट्रेनिंग केल्लें जाल्यार रिन्युअल ऑफ गव्हर्मेंट ट्रेनिंग जाय. आमी जेन्ना गन जेन्ना ऑफिशियली वेंडरा कडल्यान घेतल्या तेन्ना वी हॅव बीन ट्रेन्ड बाय दीज डिलर्स हू हॅव सोल्ड अस द गन्स ऑफिशियली अंडर अ लायसन्स अँड देन ओनली वी हॅव गॉट द गन्स. सो तांणी आमकां स्वता तांच्या शुटींग रेंजान शिकयल्लें आसा. सो वॉट डू वी डू विथ दॅट. ऑल्सो पुलीस करना हे ट्रेनिंग. ट्रेनिंग पुलीस करताले जाल्यार आय वूड अंडरस्टँड. कोण तरी प्रायवेट एंटिटी करता त्या प्रायवेट एंटिटीक तूं ऑनलायन बरोवन तूं तांचे कडेन एग्जाम आन्सर करता. आय थिंक वी हॅव मोर प्रायोरिटीज टू डू देन आन्सरींग एन्ड गोईंग विथ दीज रिग्रेसीव थॉट्स. दीज गव्हर्मेंट हॅज टू बी थिंकिंग प्रोग्रेसीव, नॉट ओनली टॉक अबाउट इट बट एव्हरीथींग दे आर डुईंग इज रिग्रेसीव नॉट प्रोग्रेसीव. सर ते दीस थोड्या लोकांक डिटेन केले तेंचे तुमचं कितें रिएक्शन आसा? सेव मॉले टी शर्ट बी सामके क्लियर आनी कॅटेगरिकल आसा. दीस गव्हर्मेंट हू कूड हॅव नो सेंटिमेंट्स वेर दे वेंट एन्ड टच द यूथ ऑफ गोवा. आय हॅव एक्च्युली कंडेम दीस, कंडेम टू द कोर. कित्याक भुरग्यांक आज आमी फुडले फ्युचर म्हणटात, भुरग्यां खातीर बरी वेवस्था जावची म्हणून आमी गोंय पळयतात. एन्ड द सेम यूथ who today are trying to voice their opinion about their own generation being protected from environment, it might be Mole, it might be Mother, it might be the linear projects, they have a right to voice their opinion. And their right to opinion tu karpa sagle gudi gudi karpa tu tanga katta and detain karta. And youth janga khabar sudha na te khoy mata. Some people are taken towards Karaswada, some people are taken towards Ponda. Avay bapu kina kartale buriyan avaz karpa jo ya na. Amcha vela students union were very strong. आम्ही स्टुडंट्स युनियन वी इज टू बी देअर टू टेक अप द इश्यूज ऑफ द स्टुडंट्स अँड टेक इट टू द लॉजिकल एंड. आणि दॅट हे दॅट ते मातशे सध्या कमी झालं. आणि आता ते यूथ वेदर इट्स एनी ऑफ दीस रिप्रेझेंटेशन्स गेट पॉलिटिकल बॅकिंग दॅन द यूथ रिप्रेझेंटेशन बिकम वीक. अँड दॅट इज द टाईम दिस टाईप ऑफ यूथ फील दॅट दे आर नोवेअर. आय थिंक अ स्ट्रॉंग आय स्ट्रॉंगली रिसेंट टू वॉट हॅज हॅपन्ड, कंडेम इट. ॲट द सेम टाईम आय वूड कॉल अपॉन दीस पीपल टू एन्श्युअर दॅट सच थिंग्स डू नॉट हॅपन अगेन. We need to have it in a more organized manner.
to ensure that this government is answerable for the bad things that they are doing and spoiling the future generation for few selfish needs of theirs. So tumcha support tank ka asa ata pude if suppose ane kire protest karta tumcha support tank ka asa mojo support sada tasa mojo support sada tasa mojo support I have always been there when it comes to environment or whatever. I only realized that assembly becomes a bigger forum for us to talk on these issues and find make the government answerable. Taking up press conferences, talking on these issues, avet kesani kami kala ki I realized that the government has become very autocratic. Government has become full of arrogance and they don't find that they should be answering the opposition. So democracy is a pillar uttu janna kapung sotta. Taya piksha then it is a better way to put and ask for a assembly session. Unfortunately, they have asked for a 5 or a 7 day session. So 5 or 7 day session konakut pavapache na for the issues that are there. Kya maka ista session ache 5 disatle 3 days ZP kidyak jikla mun mukhyamantri congratulate karbavu time katale. हे आताच सांगता तुका हांवें मागीर सांगपाची गरज ना हें करपाकूच ताणें घेतलां तें एसेंब्ली सेशन जस्ट टू क्रिएट अ एर दॅट बीजेपी इज समवेर बीजेपी इज नोवेर इट्स ओनली द डिवायडेड ऑपोजिशन दॅट इज गिवन स्पेस फॉर बीजेपी टू टेक सम वोट सम सीट्स इन ZP ZP इज नॉट द एंड वी हॅव अ वॉयस अँड वी वील कीप गोईंग हें इलेक्शन वॉज नॉट अबाउट द मँडेट ऑफ प्रोजेक्ट्स दीस इलेक्शन वॉज अ स्ट्रेटेजायज इलेक्शन वे बीजेपी डीड नॉट गीव ऑपोजिशन टायम managed to do match fixing with certain people in the opposition to put candidates to split votes. 30% voting of BJP has won them Goa. Mai 33 seat kadla. That 33 seats have come out of match fixing, have come out of split opposition. And we should give due credit to the BJP for having successfully strategized and won that election. That does not mean that they have won it. Referendum gaya, opinion gaya, they will realize what the people of Goa have in their minds. And equally responsible will be the people who have not voted on that day. If things go wrong, kidyak ja lokani mat marle na tanka aaj ulopak adhikar asta ya tani mat marille jar tanka adhikar melta ulopak ya vishayanche tajeru ami khupshe voting percentage was low. They are the same people who would have 100% voted against this government. Last question, liberation day kachi kade सचिल आपले भुरग्याक घेऊन सेलिब्रेट करता लिबरेशन डे त्यांना त्याका पोलिसांनी डिटेन केलं आणि ओढीत बोललो सचिल वॉल्डन बॉल म्हणजे माझा सन माझं चेडो आणि सन वॉज काही हाऊ डू यू सी दिसन आय थिंक सचिल हॅज बीन वन ऑफ द ऍक्टिव्हिस्ट हू बीन ट्राईंग टू व्हॉइस ओपिनियन्स ऑफ पीपल अँड देर आर मेनी पीपल लाईक सचिल हू आर ट्राईंग टू डू इट यू हॅव टू अंडरस्टँड दॅट द अरोगन्स ऑफ द गव्हर्नमेंट इज नॉट रिड्युसिंग इट इज ओनली इन्क्रीझिंग हेच नेचर एकदा एकदा पुट्स द पर्सन तो केन्ना बायन पडटा तर कळचें सुद्दां ना आनी हीच गत ह्या मुख्यमंत्र्याची जातली आज हवेर आसा तो हवे वयल्यान सकयल देंवपाक वेळ लागना आनी गोंयचे प्रजेन 1961 नेहरूनी तेंच सांगिल्लें गोवा के लोक अजीब आहे म्हणून बेटे सांगू नाशिल्लें दिसता तशें नासता म्हणून व्हडल्या व्हडल्यांची फुट्टा हे गोंयकारांनी दाखोवन दिल्लें आसा हे इलेक्शनूय ताका दिश्टी पडटलें ज्या मनशाक दिसता की ताणें गोंय विकत घेतलां आनी आपल्या हवेर ZP इलेक्शन जिखून आयल्या हे नथींग But he has cheated the people of Goa, including how he has conducted the elections. Strategizing was a part of BJP and a divided opposition allowed them. Now 30% praja BJP vote martala and tanche candidates jikun etle he manu ko chakna goyche lok ani aaj paren the Goans are surprised that how BJP got a mandate in spite of such problems that every common man barik to barik samajacho manish aaj potan dukhen asa grah adharachi scheme pavana लाडली लक्ष्मीचे पैसे पावना DSSचे पैसे घरा पावना हे स्किमी ताका दिवपाचो हक्क पूण 100 कोटी लिबरेशनाचेर मोडपाक आसा ज्यो फॅसिलिटीज आसा भुरग्यांक खेळोवपाच्यो तांकां सरकाराक पैसे दिवपाक ना पूण 100 कोटी लिबरेशन वर्साक मोडपाची वेवस्था आसा सो वेन यू हॅव अ गव्हर्मेंट वीथ मिसप्लेस प्रायोरिटीज वीथ मोर ऑफ थॉट की बाबा आपल्याक कितें आनी आपलें कितें अँड डज नॉट नो ग्राउंड रियलिटी We cannot comment. We have to only be united and fight it out. Yes, so many of the words will be maximum to ensure that this government with these bandits go home. That is all. Sir, nota is option of Dorin Matlo. Nota. Nota option of Dorin Matlo. Nota bagaista ZP acta pramane nota the provision nashille. Ye kida asta? Ye ekda opposition nal bagaista lokanche ek laksha galpache asta and nadare galpache asta. Nashille. Ekadi pude etle. But nota asap ani nasap. Ani vote na marap. Khup farak asa. खूप जणांनी येऊन कशा कशे मत म्हणून वोट वाटलेलं असं द पर्सेंटेज ऑफ दॅट ऑल्सो वॉज लाईक नोटा ओनली दिस हॅपन्स बट यू कॅनॉट टेक दिस टू बी वन ऑफ द रिझन्स वाय
बीजेपी गॉट देयर सीट्स बीजेपी स्ट्रेटेजाइज वेल गिव लेस टाइम टू अपोजिशन इन स्पाइट ऑफ देम लॉट ऑफ पीपल हु स्टूड बाय अस वी एन्श्योर टू गो अहेड एंड दिस इज द एक्जैक्ट थिंग 50% वोटिंगान समज आमी आमची सीटां जिकता जातून बीजेपी फूल मतां मारता आपले जाल्यार तुमकां कळपाक जाय एमएलए इलेक्शनाक 75-80% पंचायत इलेक्शनाक 75-80% कमी वोटींग जायना ते उरिल्ले 25-30% हे बीजेपीचे न्हयच ते आमदाराचे इलेक्शनाक आनी पंचायत इलेक्शनाक 100% भायर येतले आनी ते इलेक्शनाचे रिजल्ट हे बीजेपी पळयतले झडपी इलेक्शनाक लोक इनिशिएटिव घेवनात झडपी इलेक्शन ऑल्दो वी हॅव द कॉन्स्टिट्युशनल रिक्वायरमेंट ऑफ हॅविंग झडपी इलेक्शन अजून पर्यंत झडपीचो कितलो सिरियसनेस आसा लोकांनी घेतिल्लो ना वी आर स्टील रनिंग अबाउट एवरी गव्हर्मेंट टॉक्स अबाउट गिविंग पॉवर गिविंग मोर सपोर्ट टू द झडपी म्हज्या हातून RDA सारखे डिपार्टमेंटूच झडपी दिवपाचे दॅट डिपार्टमेंट विथ अ बजेट सो दॅट दे कॅन रन अ डिपार्टमेंट विच कॅन टच ग्रासरूट असले समज जेन्ना करतात तेन्नाच खऱ्या अर्थान सरकारान कितें तरी केलां म्हणून जाता पैसे इल्ले वाडयले पायांनी कितें पावत्यो काडल्यो तातूंत झडपीन जाय तो सपोर्ट मेळना आनी ना जाल्यार झडपीचो रोल कितें होय प्रस्न पडटा ताज्या खातीर खुबशे लोक झडपी इलेक्शनाक भायर येवना विथ अ थॉट की वॉट प्रोविजन्स वे देर फॉर इलेक्शन्स टू टेक केअर ऑफ कोवीड आपूण भायर आयलो आपल्या घरा जाणटी आसा घरा वचून आपल्याक कितें तांकां कितें जाय दीस थॉट्स वेर इन टू द पिपल प्लस मॅडिकलांतल्यान आयले की एकदम लग्नाक 100 जाणांक कोवीड जालो एकूच लग्नाक दीस थॉट्स क्रिएट अ फियर सायकोसीस इन पीपल हू नॉर्मली कम आउट एंड वोट अगेन्स्ट द बीजेपी सर तुमचो एक सीट बीजेपीकडे गेला सर तुमकां फुडल्या इलेक्शनाक कितें प्रॉब्लेम बी जावपाक शकता का हांव सद्या उलयतां वेरी कॅटेगरीली डॉक्टर प्रमोद सावंत लॅड बीजेपी गव्हर्मेंट is actually cutting off the legacy of Manohar Parrikar who thought that he would do something for Goa but today's rule of Pramod Sawant is a black spot on the whole BJP governance that they have been trying to do sabka saath sabka vikas ani kide the sabka vishwas wo modi mhanta hanga sabka saath na sabka saath apna vikas ani sabka vishwas ghat ya chalna सर तुम्ही आम आदमी पार्टी कसे पळता म्हणजे त्यांचा एक फर्स्ट टाइम एक आता लीडर एक निवडून आले आहे टू कमेंट ऑन आम आदमी पार्टी वी कॅन ओनली से दॅट हुएव्हर इज अगेन्स्ट द बीजेपी नीड टू बी अ फॉर्मिडेबल युनायटेड फोर्स यू कॅनॉट हॅव डिवायडेड फोर्स वेदर इट इज द काँग्रेस वेदर इट इज द आम आदमी वेदर इट इज रिजनल पार्टीज ऑर एनीबडी एल्स इट हॅज टू बी अ व्हेरी स्ट्रॅटेजिक युनायटेड फोर्स महागठबंधन जे महाराष्ट्रात करून दाखवूक शकता जाल्यार गोंयात जाऊंक शकता ताज्या खातीर समविचारी लोक जाय स्वताच्या स्वार्थाचे न्हय जे गोंयाक चिंतपाक शकतात ते जाय सम पीपल हॅव रिझाइन आय होप थिंग्स वील इम्प्रूव इफ रेझिग्नेशन आर कन्सिडर्ड सिरियसली ना जाल्यार मॅच फिक्सिंग चालू जातले सो महागठबंधन करतात म्हणतात न्हय तेतून तुम्ही असले हे असत मेरे भोवतात मेरे तेच करतात हा थँक्यू साहेब सगळ्यात मोठी होते सात